ठाकरे गटाला यापुढे धक्क्यांवर धक्के बसणार, मात्र 4 जूनला सर्वात मोठा धक्का बसेल असं सूचक वक्तव्य केलंय भाजप नेते रावसाहेब दानवेंनी. तर कुणी आमच्यासोबत आलं तर आम्ही घ्यायला तयार असून संभाजीनगरची सीट वन वेच असल्याचा दावा रावसाहेब दानवेंनी केला. त्यामुळे आता कोणता बडा नेता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. तर मराठवाड्यात महायुतीची एकही जागा येणार नाही हाच खरा भूकंप 4 जूनला होईल असं प्रत्युत्तर अंबादास दानवेंनी दिलंय. भाजपचा ठाकरे आणखी एक धक्का अशा सकाळपासून चर्चा आहेत. नक्की खरंच हा धक्का बसणार आहे येत्या काळात? मला असं वाटतं की धक्का एक नाही, धक्क्यावर धक्के धक्क्यावर धक्के अनेक बसतील आणि शेवटचा धक्का हा 4 जूनला असेल ठाकरे गटात. आजही आमची सीट संभाजीनगरची वनवेच आहे. उमेदवार कोणीही असला तरी आमची सीट वनवेच आहे. परंतु वनवे असलेली सीट जर आणखी सेफ करायची असेल आणि त्यासाठी जर कोणी आम्हाला मदतीला धावून येत असेल तर त्यांना आम्ही सोबत घ्यायला तयार आहे. की 4 जूनला खरा राजकीय भूकंप मराठवाड्यामध्ये तर पाहायला मिळेल, म्हणजे लोकसभेनंतर या सर्व हालचालींना वेग येणार आहे का? मला असं वाटतं 4 जूनला मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीची, शिंदे गटाची, अजितदादाची एकही जागा येणार नाही हाच राजकीय भूकंप असेल.